7 जानेवारी सकाळपासून सोशल मीडियावर सिराज मोहम्मद नावाच्या या खेळाडूचा हा फोटो ट्रेंड होतोय. अनेक मोठ्या खेळाडूंनी त्याला या क्षणाचा फोटो ट्विट करत धीर दिलाय, कारण या क्षणामागची, या अश्रूंमागची गोष्टही तितकीच महत्वाची आहे. IPL 2020 हंगाम आटोपून विविध संघांमधले भारतीय खेळाडू एकत्र आले आणि ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. बायो बबलच्या नियमांमुळे त्यांना दुबईहून थेट ऑस्ट्रेलियाला जावं लागलं, मायदेशी न येताच. 12 नोव्हेंबरला टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल झाली. ऑस्ट्रेलियात क्वारंटीनचे नियम अति सक्तीचे असल्यामुळे सगळे खेळाडू 14 दिवसांच्या क्वारंटाईनसाठी आपापल्या खोलींमध्ये दाखल झाले. 8 दिवसात टीम इंडियाचा तरुण फास्ट बॉलर मोहम्मद सिराज याला घरून अतिशय दुःखद बातमी आली. त्याच्या 53 वर्षीय वडिलांचं निधन झालं. ते फुप्फुसांच्या आजाराने त्रस्त होते. सिराज वडिलांच्या अंत्यविधीसाठी मायदेशी परतू शकला असता, पण भारतातून ऑस्ट्रेलियात गेल्यावर त्याला पुन्हा एकदा कठोर क्वारंटीनला समोर जावं लागलं असतं. त्यामुळे त्याची भारतासाठी खेळण्याची शक्यता अगदीच धूसर झाली असती. वडिलांच्या जाण्याचा आघात मोठा असतो. सिराजच्या कारकिर्दीत त्याच्या वडिलांचा पाठिंबा मोलाचा होता. सिराजच्या आयुष्यातला हा सगळ्यात भावनिक क्षण होता. एकीकडे टीम इंडियासाठी खेळू शकण्याचं स्वप्न दिसत होतं आणि दुसरीकडे जन्मदाते वडील हे जग सोडून गेले होते. BCCI ने सिराज समोर मायदेशी परतण्याचा प्रस्ताव ठेवला. वडिलांना शेवटचं बघावं असं मुलाला वाटणं साहजिक होतं. त्याचा विचार करून BCCI ने सिराजला